नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। येणारा गणेशोत्सव सर्व नागरिकांना सोयीचा आणि आनंद भावात आपल्या परिवारासोबत घालवता यावा यासाठी एसटी महामंडळाद्वारे 15, 16, 17 व 18 सप्टेंबर या 4 दिवसांसाठी स्पेशल 42 बसेसचं नियोजन करण्यात आलंय। सोबतच प्रवासी संख्या वाढल्यास अजून बसेसची सुविधा कल्याण डोंबिवलीतून करण्यात येईल अशी माहिती कल्याण बस डेपोचे स्थानक प्रमुख अविनाश गोसावी, कल्याण आगारचे वाहतूक निरीक्षक रत्तीराम अपोतीकर, वाहतूक नियंत्रक कल्याण आगार शंकर शिंदे, कल्याण आगार लिपिक नम्रता धनिक, सागर तुपलोंडे, वाहतूक कल्याण आगार शीला गुजरकर, वाहतूक निरीक्षक कल्याण आगार यांनी माहिती दिली आहे। सोबतच प्रवाशांना ऑनलाईन व ऑफलाईन बसेसचं बुकिंग करता येणार आहे। आता जादा गौरी गणपती सणाकरता भाविकांसाठी आम्ही 15, 16, 17, 18 सप्टेंबर असे 4 दिवस आम्ही जवळजवळ 42 गाड्यांचे नियोजन केलेले आणि त्याच्याकरता आम्ही कल्याण डोंबिवलीतून आरक्षणाची पण सोय केलेली आणि त्याहूनही अजून प्रवासी जर समजा वाढले तर अजून बसेस वाढवायचा आमचा मानस आहे। पण अजून रिझर्वेशन चालू आहे, अजून तशा गाड्या अजून होत आहेत फुल, पण जशा अशा गाड्या भरतील तर अजून प्रवाशांच्या मागणीप्रमाणे अजून गाड्या पुरवण्यात येतील। रिझर्वेशन आपण ऑनलाईन का ठेवलंय का? रिझर्वेशन ऑनलाईन आहे, इथं आम्ही पण इथं काउंटर सुरू आहे। ऑनलाईन आमच्या एसटीच्या वेबसाईटवर पण आरक्षण तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो। अंदाजे किती बुकिंग झाली आपल्याकडे? आता जवळजवळ अंदाजे साधारण अप्रॉक्सिमेट साधारण 30-40% गाड्या त्या भरत आहेत। आरक्षण आम्ही 200 ठेवलं कल्याण डोंबिवलीमध्ये। बरं, तरी ज्या आरक्षणाची जो आपण कल्याण डोंबिवलीमधून केलेली तरी सर्व गणपती भाविकांनी कल्याण डेपोतून ज्या बसेस सुटतात कोकणाकरता त्या आरक्षणाचा लाभ घेऊन एसटीने प्रवास करा। एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे। धन्यवाद। आणि करता अर्धे तिकीट आहे, जे 75 वर्षाचे अमृतज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे 100% सवलत आहे, म्हणजे त्यांना काय प्रवास भाड्यात म्हणजे 100% सवलत आहे। त्यांच्यासाठी काय कागदपत्र लागेल? त्याच्याकरता काय त्यांचं आधार कार्ड वगैरे काय त्यांनी जवळ बाळगावं आणि त्या सोयीचा फायदा करून घ्यावा। महिलांकरता सुद्धा आधार कार्ड अनिवार्य आहे। महिलांसाठी काही स्पेशल गाडी? महिलांकरता स्पेशल अशी गाडी नाही, पण मागणी केली ती पण आम्ही पुरतात। ज्येष्ठांसाठी काही स्पेशल गाडी ठेवली? ज्येष्ठांकरता स्पेशल गाडी अशी नाही आहे। अशी काय नियोजन वगैरे? नियोजन म्हणजे आरक्षणामध्ये त्यांनी आधार कार्ड वगैरे त्यांचं हे केलं तर ती त्यांना सोय उपलब्ध होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320